स्ट्रॉबेरीची शेती म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे महाबळेश्वर. पण भोर तालुक्यात विसगाव खोऱ्यातील गरुड वस्ती येथे एका शेतकऱ्याने पारंपरिक भात शेतीला फाटा देत नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून दाखवली आहे. एवढंच नाही तर रासायनिक खतांचा औषधांचा वापर न करता सेंद्रिय आणि जीवाणू खतांचा जास्तीत जास्त वापर करून त्यांनी नैसर्गिक पद्धतीने स्ट्रॉबेरीचं विक्रमी पीक घेतलं. स्वप्नील सीताराम मरगजे या युवा प्रगतशील शेतकऱ्याने रोहिडेश्वर गडाच्या डोंगर उतारावरील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 3 गुंठे एवढ्या कमी क्षेत्रात महाबळेश्वर आणि जावळीतील अमोल अंबुले आणि प्रकाश गोळे या स्ट्रॉबेरी उत्पादकांचं मार्गदर्शन घेत व्हर्टिकल फार्मिंग, टेबल टॉप फार्मिंग, बेड फार्मिंग, ग्रो बॅग फार्मिंगचा प्रयोग या शेतीसाठी त्यांनी केलाय. मदर प्लांट पासून घरी तयार केलेली 2,800 रुपये महिन्याची झाल्यावर त्यांनी शेतात त्याची लागवड केली. यासाठी त्यांना त्यांची आई, वडील, पत्नी, मुले यांचं सहकार्य लाभलं. सध्या स्ट्रॉबेरीचा पहिला बहर सुरू आहे. थंडीचं प्रमाण चांगलं असल्यामुळे स्ट्रॉबेरी आकाराने मोठी आणि चवीला उत्तम असल्याने त्यांची मागणीही चांगलीच आहे. स्वप्नील यांनी लागवड करताना ग्रो बॅग भरताना 50% माती, 30% कोकोपीट, 20% कंपोस्ट खताचा वापर केलाय. बोरवेलचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे रोपांसाठी पाण्याचं व्यवस्थापन त्यांनी केलंय. जवळपास 70,000 रुपये खर्च करून या स्ट्रॉबेरी शेतीतून 2 टन स्ट्रॉबेरीचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा असून 150 रुपये किलोने 3 लाखांचं उत्पन्न होण्याची शक्यता स्वप्नील मरगजे यांनी व्यक्त केली. कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच पारंपरिक भात शेती न करता नगदी असलेल्या स्ट्रॉबेरी पिकांच्या सहाय्याने आपण आर्थिक उन्नती करू शकतो असा विश्वास स्वप्नील मरगजे यांनी व्यक्त केलाय. जॉब करता करता माझी आवड जपण्यासाठी मी एक माळरानावरती स्ट्रॉबेरी फार्मिंगचं प्रोजेक्ट घेतला. तर यासाठी मला कुडाळवरून मार्गदर्शन मिळालं अमोल आंबुले म्हणून आणि प्रकाश गोळे जे माझ्या मित्राचे वडील पाचगणीचे. तर इथं आपण टेबल टॉप फार्मिंग, रेज बेड फार्मिंग, कंटेनर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग अशा वेगवेगळ्या प्रकारात ग्रो बॅगमध्ये आपण फार्मिंग केलेली आहे आणि टोटल 2,700 झाडांची आपण लागवड केलेली आहे. तर यातून सरासरी मार्गदर्शन ज्यांनी दिलं त्यांच्यानुसार इथं आपल्याला 2.5 टन उत्पन्न मिळण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. जरी ॲव्हरेज 2 टनाच्या पुढं आपल्याला उत्पन्न मिळालं आणि सरासरी ॲव्हरेज आपल्याला 100 रुपये जरी मिळाला तरी आपलं 2 लाख प्लसचं टार्गेट आहे या वर्षीचं आणि हे आपल्याला सुरुवात आहे. आणि ह्यात आपल्याला सक्सेस मिळाल्यानंतर आपण अजून थोडं मोठ्या प्रमाणावरती याचं लागवड करणार आहे.